जामखेड शहरामध्ये महावीर जयंतीनिमित्त महावीरांच्या प्रतिमेची सजवलेल्या वाहनामधनं सवाद्य अशी शोभा मिरवणूक सकाळी 8 सुमारास काढण्यात आली. यावेळी जय जय महावीरच्या जयघोषानं जामखेड शहर दणाणून गेलं होतं. शांतीदूत योगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी मसा हे 64 साधू संतांसह जामखेडमध्ये दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीमध्ये महावीर जयंती साजरी झाली आहे. शांतीदूत योगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी महाराज साहेब हे राष्ट्रीय संत आहेत. भारतीय जैन तेरपंथ समाजाचे ते आचार्य आहेत. मानवता हाच धर्म आणि व्यसनमुक्तीपासून भारताची सुटका हे प्रमुख उपदेश घेऊन संपूर्ण भारतभर ते प्रत्येक तालुका शहर या ठिकाणी जाऊन उपदेशपर व्याख्यान आणि मार्गदर्शन करतात. मागील 6 महिन्यांपासून जामखेड जैन श्रावक संघ यांच्या आग्रहामुळे महाराज साहेब हे महावीर जयंती उत्सवाच्या निमित्तानं जामखेड शहरात दाखल झाले. आगमन झाल्यानंतर सकाळी 7:30 जामखेडवासियांनी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलंय. राष्ट्रीय संत जामखेडमध्ये प्रथमच येत आहेत हा मोठा सुवर्ण योगच होता. तसेच संपूर्ण जामखेड शहरवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट होती. महावीर जयंतीनिमित्त जामखेड शहरात आचार्य श्री महाश्रमणजी महाराज साहेब यांचं आगमन होताच त्यांच्या उपस्थितीमध्ये 21 एप्रिल रोजी नगर रोड ते महाविद्यालयापर्यंत सकाळी 9 ते 10 यावेळेत भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं मुलं महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. त्यानंतर 10 ते 12 वाजेपर्यंत सर्वधर्मीय प्रवचन जामखेड महाविद्यालयात संपन्न झालंय. तसेच 11 ते 11:30 या दरम्यान महामंगल पाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. आचार्य श्रींची भाषणं झाल्यानंतर आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात यांची भाषणं झाली आहेत. कार्यक्रमासाठी मुंबई पुणे संभाजीनगर बीड हैदराबाद सुरत राजस्थानमधील जैन बांधवांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जामखेड जैन श्रावक संघ अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आणि सर्व ट्रस्टी तसेच सकल जैन समाज जामखेड यांनी खास परिश्रम घेतलेत. 21 एप्रिल महावीर जन्मकल्याणम दिवस आहे. आज आपल्या जामखेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम होत आहे आणि आपले राष्ट्रीय संत महाश्रमणजी महाराज साहेबच्या सान्निध्यामध्ये आणि त्यांच्याबरोबरचे साधारण 80 ते 100 साधू आणि साध्वीजी त्यांच्या सान्निध्यामध्ये होतो आहे. हे हा इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलेलं अशी घटना आहे आणि या घटनेमुळं अशामुळं की जामखेडमध्ये जे भूमिपावन झालेले आहे आणि महाराजसाहेबच्या चरणस्पर्श पण सगळ्यांचं झाल्यामुळं खूप समाधानाने जामखेडमध्ये वातावरण तयार झाले. ह्या निमित्त महावीर जयंतीच्या दिवसानिमित्त मी सर्व जैन बांधव सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. गेल्या 8 ते 10 महिन्यापासून आचार्य श्री महाश्रमणजी महाराज यांनी मानवता व व्यसनमुक्ती हा उपदेश घेऊन संपूर्ण भारतामध्ये भारतभ्रमण करत असून 6000 किलोमीटरची पाययात्रा चालून जनजागृती करत आहे. तर ही जनजागृती संपूर्ण अखंड भारतासाठी आहे व भारतामधील युवा पिढी आणि जे काही वयस्कर सर्व पिढी आहे हे व्यसनमुक्त झाली पाहिजे, हा भारत व्यसनमुक्त झालं पाहिजे ही प्रमुख त्यांची उपदेश असून या उपदेश घेऊन ते संपूर्ण भारतामध्ये भ्रमण करत आहे. प्रत्येक तालुका जिल्हा अनेक ठिकाणी त्यांनी जाऊन उपदेश केला आहे. तर इतकं मोठे संत आज जामखेडमध्ये आले हे आपले सर्वांचे भाग्य आहे. हा सुवर्ण क्षण आहे का ते महावीर जयंतीनिमित्त या ठिकाणी आले आहेत. तर सर्वांना मी महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. तो सन्मति संतों से सन्मति प्राप्त हो जाए. भगवान महावीर तो खुद सन्मति ही थे. तो सन्मति प्राप्त हो अच्छे ज्ञानी संतों के पास, कुछ सुना जाए पढ़ा जाए समझा जाए तो संभव है सन्मति सद्बुद्धि सज्ञान की प्राप्ति हो जाए. तो ग्रंथ हैं, संत हैं और पंथ भी अनेक हैं. अनेक लोग अलग अलग पथों पर पंथों पर चलने वाले होते हैं. कई बार अनेक पंथ एक जगह जाकर के मिल जाते हैं, मंजिल एक हो जाती है. अब अहमदनगर से बीड़ जाना है
संभवत मार्ग तो अनेक है, पण कोई रास्ता ले लो, कई रास्ते फिर आखिर वो एक जगह मिल जाते हैं। तो पंथों में मतभेद भी होते हैं, हो सकते हैं, अभेद भी हो सकता है। हम भेद को भी देख सकते हैं और अभेद को भी देख सकते हैं। भेद को देखना शुरू करें, भेद करते जाओ तो व्यवहार नए, साथ नए हैं, नैगम संग्रह व्यवहार। व्यवहार का काम तो भेद है, भेद 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 में भेद। संग्रह नहीं की दृष्टि से चले तो अभेद 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 भी दिखाई दे सकता है। तो यह भेदा भेद अनेकांत की बात साध्वी वरिया ने प्रस्तुत की। तो अनेकांत में भी देखें भी तो भेद भी है, अभेद भी। भेद भी एक सच्चाई है तो अभेद भी सच्चाई हो सकती है। हम अनेकांत के दृष्टिकोण को रखें, दृष्टिकोण हमारा अनेकांतवादी हो जाए भी, किस अपेक्षा से क्या बात कही गई है। इस अपेक्षा से यह बात है और इस अपेक्षा से यह बात है। गुरु जी थे तो थोड़ा सर्दी का समय बीत गया और ये अप्रैल मई का समय आ गया। अशोक वीर सी 24 तास जामखेड़।